दहावी विज्ञान भाग दोन मध्ये आज आपण नवीन धडा चालू करत आहोत। त्या धड्याचं नाव आहे पाच नंबरचा धडा हरित ऊर्जेच्या दिशेने। टाका धड्याचं नाव। हरित ऊर्जेच्या दिशेने थोडे आठवा म्हणून जो भाग होता तो सगळा वगळलेला आहे। तिन्ही प्रश्न पहिले यादी करा व चर्चा करा। का म्हणले बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण ऊर्जेचा वापर करून कोणकोणती कामे करतो त्याची यादी करा। ही कामे करण्यासाठी आपण कोणकोणत्या रूपात ऊर्जा वापरतो याबाबत चर्चा करा। ऊर्जा आणि ऊर्जा वापर, अन्न वस्त्र निवारा याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनलेली आहे। अन्न वस्त्र निवारा तर आहेतच आहेत गरजा, पण ऊर्जा जर जेवायला नाही दिली तर आपण काही करू शकतो का? आधी खायला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपल्याला ऊर्जेची गरज आहे। जसं आपल्याला अन्न वस्त्र निवारा, आणि अन्न म्हणजेच एक प्रकारची ऊर्जा आहे। आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता असते। म्हणजे काही ठिकाणी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी आपल्याला रासायनिक ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची गरज असते, तर काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची गरज असते, तर काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची गरज असते। ही विविध रूपातील ऊर्जा आपण कशी मिळवतो तर त्यावरल्या प्रश्नांचं लिहा। यादी करा व चर्चा करा हा प्रश्न लिहून घ्या वहीमध्ये। यादी करा व चर्चा करा। लिहिलं लेखाली यादी त्याची। यांत्रिक ऊर्जा कमा रासायनिक ऊर्जा कमा ध्वनी ऊर्जा कमा प्रकाश ऊर्जा व उष्णता ऊर्जा बरोबर। तक्ता तयार करा, हे बीट वगळलेलं आहे। ऊर्जा प्रकार व त्यानुसार असणारी साधने यांच्या आधारे तक्ता तयार करा, हा भाग वगळलेला आहे। ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते हे आपल्याला माहीत आहे। मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत वापरले जातात। मागील इयत्तामध्ये आपण ऊर्जा स्रोत
व त्या संबंधातील विविध संकल्पनांचा अभ्यास केलाय. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोणत्या निरनिराळ्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो, त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, या प्रत्येक पद्धतीत कोणते शास्त्रीय तत्व वापरले जाते, हे ऊर्जा स्रोत वापरण्याचे फायदे काय, तोटे काय, हरित ऊर्जा म्हणजे काय, याविषयी आपण या धड्यामध्ये माहिती बघणार आहोत. बरोबर, सांगा पाहू हा पहिला प्रश्न लिहून घ्या तुम्ही. झालं. हा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विद्युत ऊर्जा कोठे कोठे वापरतो? बल्ब, फॅन, इस्त्री, सांगा, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, एसी, असे भरपूर उदाहरणे लिहिता येतील. जेवढे माहीत होते तेवढे लिहू लिहा. बल्ब कॉमा फॅन कॉमा इस्त्री कॉमा हीटर गीजर शेगडी कूलर फ्रीज वॉशिंग मशीन एसी मोबाइल व टीवी. दुसरा प्रश्न लिहून घ्या. इकडे ऐका, दुसरा प्रश्न आहे, विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते? जरा आधी खाल्लं सगळं वाचू आपण आणि मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर तयार करू. त्याच्यात आहे उत्तर. ते बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केला जातो. आपण शिकलो बघा त्या भाग एक मध्ये विद्युत प्रवर्तन चुंबकीय प्रवर्तन या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदलू शकते, वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल. काय? वाहक तार आणि चुंबक दोन गोष्टी येतात. वाहक तारेला स्थिर ठेवा, चुंबकाला फिरवा, किंवा चुंबकाला स्थिर ठेवा, वाहकाला फिरवा, कोणतं बी. विद्युत वाहक तार फिरती असेल तरी विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते. म्हणजेच अशा दोन्ही प्रकारात विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते. या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला जनित्र म्हणतात. बघा पाठीमागच्या पेजवर, विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठी जनित्रे वापरली जातात. विद्युत जनित्र माहीत आहे तुम्ही, शिकलेला ना, एसी जनित्र, डीसी जनित्र. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन वापरले जातात. टर्बाईनला पाती असतात, दिसलेले बघा आकृतीमध्ये टर्बाईन, त्याच्यावर पाणी पडलेलं आहे आणि ते टर्बाईन फिरतंय. टर्बाईन मधील या पात्यावर
द्रव अथवा वायूचा स्त्रोत टाकल्यास त्या झोतातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन पाती फिरू लागतात. हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेले असतात, त्यामुळे जनित्रातील चुंबक फिरू लागते व विद्युत निर्मिती होते. चाक फिरलाले त्या चाकाला टर्बाईनला जोडलेले असतात, म्हणजे टर्बाईनमध्ये चुंबक फिरते, वाहक तार स्थिर आहे, चुंबक फिरलेलं आहे, विभवांतर निर्माण होईल. विभवांतर निर्माण होईल म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन निर्माण होईल. विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत पुढील प्रवाह आकृतीच्या आधारे मांडता येईल. म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागते, जनित्र फिरवण्यासाठी टर्बाईन लागते, आणि टर्बाईन फिरवण्यासाठी एक ऊर्जा स्त्रोत लागतो. आणि टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्त्रोत वापरला जातो त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगळा असतो. आता ह्याच्यावर मी सांगतो काय का. धरणामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. नदीच्या प्रवाहावर मोठं धरण बांधलेलं असतंय, धरणात पाणी साठवलं जातंय, म्हणजे त्या ठिकाणी कोणती ऊर्जा साठवली जाते? स्थितीज ऊर्जा. धरणातील पाणी टर्बाईनवर पडते तेव्हा टर्बाईन फिरू लागतात, तेव्हा स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते. टर्बाईन जनित्राला जोडलेले असतात व गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. टर्बाईनला जोडलेले असतात आणि टर्बाईनचं काम काय? विद्युत ऊर्जा निर्माण करणे. म्हणजे पाणी धरणात आहे, कोणत्या रूपात आहे? धरणातलं पाणी त्या चाकावर पडलेलं आहे, टर्बाईनवर, आणि चाक फिरलेलं आहे. गतिज ऊर्जा. टर्बाईन हे जनित्राला जोडलेले असतात. जनित्र म्हणजे विद्युत ऊर्जा निर्मिती करतात. म्हणजे रूपांतर कसं झालं बघा, स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे कुठं? धरणात साठवलेलं पाणी. धरणातलं पाणी टर्बाईनवर फिरल्यावर पडल्यावर टर्बाईन फिरू लागतात, म्हणजे त्याचं रूपांतर गतिज ऊर्जेत होतंय. आणि टर्बाईन हे जनित्राला जोडलेले असतात आणि जनित्र काय करतंय, म्हणजे विद्युत ऊर्जेची निर्मिती करतंय. अशा पद्धतीने विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. तुम्ही जो प्रश्न लिहिला ना त्याचं उत्तर लिहा. धरणात साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. धरणात साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. हे साठवलेले पाणी जेव्हा टर्बाईनवर पडते तेव्हा स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते. स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते, फुल स्टॉप. टर्बाईन्स जनित्राला जोडलेले असतात. टर्बाईन्स जनित्राला जोडलेले असतात तेव्हा गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. व अशा पद्धतीने विद्युत ऊर्जेची निर्मिती होते.
कळालं? एवढा भाग बघू, राहिलेला भाग उद्याच्या पिरियडमध्ये बघूयात.